सांगली जिल्ह्यातील सोनहिरा आणि क्रांतिकुंडक या कारखान्यावरती अतिप्रचंड अवकाळी पाऊस त्या ठिकाणी झाल्याच्या बातम्या आहेत त्याच्यानंतर वाईचा भोईंज सहकारी कारखाना त्याच्यानंतर छत्रपती कारखाना आणि भीमाशंकर भीमाशंकर आत्ता बंद झाला आहे परंतु छत्रपती आणि भोईंज अनेक दिवस झालं तर हे कारखाने बंद झालेले आहेत या कारखान्यावरच्या म्हणजे क्रांतिकुंडल आणि सोनहेरा जे, सोन जे पतंगराव कदम साहेबांच्या बंधू आणि चिरंजीव हे कारखाने पाहतात तिथे आता साध्या सगळ्यांच्या कोपी ओढून गेलेल्या आहेत पाणी घरामध्ये त्यांच्या शिरले आणि थोडे थिरके नाही चार चार साडेचार चार हजार लोक पाच पाच हजार लोक एका जागेवरती थांबवत आहेत आपण इकडे मुंबईला गपकन लोक कसे आली ते कळत नाही आणि पाच पाच हजार लोक तुम्ही एका जागेवरती ठेवत आहे हे मला वाटतं उचित नाही आणि जी आर्त आमचे तिकडून लोक आम्हाला सांगत आहेत बाबतीमध्ये आता हद्द झाली कधी निर्णय व्हायचा आहे ते सरकारने तातडीनं घ्यावा आणि जे काही निकष लावायचे ते निकष लावा एकदा शासन निर्णय तर पटकन करून टाका कधी करणार आहेत लोक आता पार कारखान्याच्या जवळ एखाद दुसऱ्या गावामध्ये जर कोरोनाचा कोणी पेशंट आला किंवा तपासणीला उचलला अशा प्रकारची अफवा जर आली तर हे लोक ह्या लोकांनी तिथं कसं थांबायचं याचं उत्तर मायबाप सरकारने आम्हाला द्यावं अशी माझी विनंती